फ्रेंड्स आज मी तुम्हाला मराठीमध्ये पिझ्झा कसं बनवायचं ते शिकवणार आहे. तर माझ्याकडे इथं कणिक आणि ड्राय ईस्ट आहे. तर आज आपण त्याच्याने बनवणार आहोत. आणि माझ्याकडे इथं टमाटर, शिमला मिरची, कांदा आणि पनीर आणि कॉर्न आणि चीज आहे. आणि माझ्याकडे इकडं चिली फ्लेक्स आणि स्पाइन मिक्स हर्ब पण आहे. आणि हे व्हेज मेयोनीज आणि हे घरी बनवलेला पिझ्झा व्हेज मेयोनीज आणि पिझ्झा सॉस पण आहे. आणि इकडं कटर आहे कट करायसाठी आणि एक स्पून आहे. तर आता आपण आपली रेसिपी चालू करू. तर आता मी कणिक आणि ड्राय ईस्ट मिक्स करून असा गोळा बनलेला आणि त्याला एक तास झाकून ठेवलेलं. तर आता ते फुललंय आणि आपण याची दोन चपाती बनवू शकतो. आणि मी एक डी पिझ्झा बनवण्यासाठी एक डिश पण घेतली आहे. आणि मी एक इकडं गंज घेतला आणि त्याच्यात थोडा मीठ टाकलं. आणि तुम्ही झाकायसाठी तवा घेऊ शकता, नाहीतर तुमच्याकडे कोणती पण डिश असेल ती घेऊ शकता. आता मी ही चपाती तव्यावर भाजली होती आणि ही आता मी एक चपाती बनवली आहे. तर आपल्याला या स्पूननी याला अशी डॉट डॉट करायची. जास्त नाही करायची, थोडं थोडीच करायची. बघा मी हे केले डॉट डॉट. आता मी थोडासा चीज टाकणार आहे. तर मी याला चांगलं फोल्ड केलं. तर आता मी बनवलेला पिझ्झा सॉस ह्याच्यात टाकणार आहे. पाहिजे चीज मी तेवढं टाकू शकते. तर मी एवढं चीज टाकलं. तर आता मी ही चपाती जी मी बनवलेली त्याच्या ह्याच्यावर ठेवणार आणि आता याला असं हे करणार. टाकते चीज
आपल्याला साईडला पण थोडं चीज टाकायचं. ओके, आता मी थोडं चीज टाकलं आणि आता मी ह्याच्या थोडं कॉर्न टाकणार. थोडं टमाटर थोडेसे शिमला मिरची पण टाकायचं. कांदे पण थोडेसे टाकायचे आपल्याला. आणि आता मी एक एक स्लाइस पनीर टाकते. आता मी सगळं टाकलं याच्यावर. आता मी त्याला शिजवायला ठेवणार. आता मी थोडी याच्यावर चीज टाकणार आहे. आणि मी याच्यावर थोडी चिली फ्लेक्स टाकणार. मी स्पाइन ग्रीन हर्ब त्याच्याने थोडी टेस्ट. ओके, आता मी त्याला शिजवायला. ओके, तर आता मी याला शिजवायला ठेवते. अगर तुम्ही गंजात बनवत असणार तर 30 नाही तर 35 मिनिट्स ठेवू शकता, नाही तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये बनवत असणार तर तुम्ही 20 मिनिट्स ठेवू शकता. आता मी याच्यात ठेवणार आहे. तुम्ही डिश नाही तर काय, तुम्ही डिश नाही तर तवा ठेवू शकता त्याच्यावर. ओके, तर आता पिझ्झा रेडी आहे आणि हा चांगला शिजला आहे. तर आता मी याला काढणार. बघू शकता कसा पिझ्झा शिजलेला आहे. आता मी याला खाऊन दाखवणार आहे. पिझ्झा खूप मस्त झाला. तुम्ही पण घरी ट्राय करू शकता. हे होममेड आहे. काही पण बाहेर आणायची जरूरत नाही. आपण सगळं घरी बनवू शकतो. आणि अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय. हाय फ्रेंड्स, आज आपको मेरे पिज्जा के वीडियो बहुत पसंद आया होगा, तो प्लीज उसे लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा. और आपको मेरे साथ कौन सी भी वीडियो निकालना है तो कमेंट बॉक्स में डालना. आई वॉन्ट टू शूट वीडियो विथ यू ऑफ एनीथिंग.
write your name on a female, male, or child. Okay? And आप मुझे बहुत सारे likes और मेरी new videos देखते रहना. ऐसे ही आपको बहुत सारे knowledge से और recipes से join करते जाऊंगी और आप और हम एक अच्छे दोस्त बनेंगे और हमारा इरादा एक साथ एकजुट कर रहेगा. बाय. Stay healthy.